एका सतरा वर्षे युवकाच्या नाकातील मास वाढलं होतं त्यातून गाठ तयार झाली होती सी पी आरमधील मधील कान नाक घसा विभागात त्या युवकावर शस्त्रक्रिया करण्यात आली सलग दहा तासाच्या दुर्मिणीतील शस्त्रक्रियेनंतर त्या रुग्णाचा त्रास कमी झाला आता त्या रुग्णाची प्रकृती सुधारत असून दोन दिवसात त्याला घरी सोडलं जाईल अत्यंत गुंतागुंतीची आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये खर्चिक असणारी ही शस्त्रक्रिया सी पी आरमधील डॉक्टरांनी यशस्वी केली सी पी आरमधील कान नाक घसा विभागात आजवर अनेक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात कोल्हापूर शहरातील एका सतरा वर्षाच्या युवकाला श्वास घेताना त्रास होत असल्यानं तो सत्तावीस जून रोजी आरमध्ये दाखल झाला त्याच्या नाकातील मांस वाढून मोठी गाठ निर्माण झाली होती त्यामुळं त्याला श्वास घेणं सुद्धा अवघड झालं होतं सिटी स्कॅन आणि एम आर आयचे रिपोर्ट पाहिल्यानंतर तातडीनं ती गाठ काढण्याचा निर्णय घेण्यात आला E विभाग प्रमुख अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मिलिंदा सामनगडकर यांनी त्या युवकाची दुर्भिणीद्वारे गाठ काढण्याचा निर्णय घेतला ही गाठ काढत असताना रक्तस्त्राव होऊन रुग्णाच्या जीवाला धोकाही असतो पण हा धोका पत्करून सीपीआर मधील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी केली आता त्याची प्रकृती सुधारली असून दोन दिवसात त्याला घरी पाठवण्यात येणार आहे असं डॉक्टर अजित लोकरे यांनी सांगितलं इथे दहा दिवसापूर्वी सतरा वर्षाचा मुलगा आला होता त्याला नाकाच्या पाठीमागं मोठीच्या मोठी गाठ होती इतकी मोठी होती की त्याला श्वास घ्यायला पूर्ण त्रास होत होता आणि कधीकधी रक्तस्रावाचा पण त्रास होऊ शकला असता त्याला तर त्यांना सी टी एम आर आय करूनच तो, तो आमच्याकडे आलेला होता त्याची तातडीनं आम्ही शस्त्रक्रिया केली डॉक्टर मिलिंद सामानगडकर जे माझे सहकारी आहेत त्यांनी शस्त्रक्रिया केली ही शस्त्रक्रिया तब्बल दहा तास चालली ही शस्त्रक्रिया पूर्णपणे आम्ही एंडोस्कोपी केली म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेली आहे बऱ्याच वेळा आम्ही ही शस्त्रक्रिया करताना छेद घेऊन नाकाचं टाळूचा छेदगुण ही शस्त्रक्रिया केली जाते पण सी पी आरमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एन्डोस्कोपिकली दुर्बिणीद्वारे सलग दहा तासाची शस्त्रक्रिया झालेली आहे आणि सांगायला मला आनंद वाटतो की हा मुलगा अत्यंत चांगला आहे दहा दिवस आज झालेला आहे आम मुलग्याला आम्ही डिस्चार्ज पण देऊ दोन दिवसात या शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठाता डॉ प्रदीप दीक्षित वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे भूलतज्ञ डॉ प्रदीप राऊत यांच्या पथकाचं सहकार्य लाभलंय